डॉक्टर अभिजीत जाधव नमस्कार मी रसिका जाधव आम्ही बेडेकर हॉस्पिटलला जे मुलाच्या डिलिव्हरीसाठी आज इथे आज डिस्चार्जसाठी थांबलो मी याची सुरुवात खरं तर मी बेडेकर शाळेचा विद्यार्थी तिथून होतो त्यामुळे आम्हाला बेडेकर हॉस्पिटल हे आमच्या म्हणजे आई वडिलांपासून आम्हाला माहिती त्यानंतर आम्ही शाळेत असल्यापासून बाणा बेडेकर विजय बेडेकर हे आमच्यासाठी नेहमीची माहिती असलेली आम्ही ज्या वेळेला ठरवलं की आपल्याला प्रेग्नन्सीनंतर आपल्याला आता प्रेग्नन्सीसाठी नाव एनरोल करायचं आहे तर आमच्यासाठी पहिला चॉईस होता बेडेकर हॉस्पिटल कम्फर्ट कन्व्हिनियन्स सगळ्याच गोष्टी धरून आम्ही इथे यायचं डिसाईड केलं जसं जसं आमची प्रोसेस सुरू झाली महेश सर सर्वोत्तम माझ्या मते गायनेकोलॉजिस्ट आहेत ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट पण ते अतिशय उत्तम ह्युमन बिईंग आहेत आणि बोलण्याची त्यांची पेशंटबरोबर इंटरॅक्ट करण्याची पद्धत आणि ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला पूर्ण 9 महिने गाईड केलं आम्हाला असं कधी वाटलंच नाही की आम्ही फर्स्ट टाइम पॅरेंट होतो नंतर आम्हाला जेव्हा श्रेयाच्या सेमिनारबद्दल कळलं आम्ही थोडे सुरुवातीला हेझिटंट होतो की आता आणखीन सेमिनार कशाला पण पहिलं सेमिनार अटेंड केल्यानंतर मला आयुष्यामध्ये पहिल्यांदा असं वाटलं की पूर्ण दिवसाचे माझे 4 ते 5 तास होते ते पूर्ण 4 ते 5 तास कधी केले कसे संपले आणि एवढं माहितीपर असलेलं सेमिनार माझ्या पूर्ण आयुष्यात कधी अटेंड नव्हतं श्रेया खूप उत्तम गाईड आहे तिने एक सुंदर व्यक्तिमत्व तर आहेच तिचं मी त्यांना सेपरेट फीडबॅक नेहमी देत आलो आहे आणि खूप एनर्जेटिक व्यक्तिमत्व आहे रसिका आणि आम्हाला दोघांनाही तिच्याबद्दल खूप जास्त आदर तर आहेच प्रेम पण आहे आणि तिने आम्हाला खूप याद गाईड केलं तिचे दोन्ही सेमिनार आम्ही अटेंड केले त्यामुळे काय करायचं हे आम्हाला आधीपासून माहिती होतं ज्या वेळेला आम्ही 9व्या महिन्यात क्लोज आलो त्यावेळेला आम्ही तिला थोडे थोडे अपडेट देत होतो सरांकडे नेहमी येत होतो आम्ही फॉलोअपसाठी म्हणजे खूप रिलिजियसली 15 दिवस सांगितले तर 15 दिवसांनी यायचंच OPD-मधला स्टाफ पण एवढा आमच्याशी ओळखीचा झाला होता मावशींना मी कधी रागवायचो पण मावशी पण तरी नाही त्यांनी कधी मावशी मी त्यांना प्रेमाने मावशी म्हणतो म्हणजे सिस्टर आहेत तर खूप छान आहेत खूप त्यांनी आम्हाला सहाय्य केलं पण जेव्हा आम्ही डिलिव्हरीची वेळ जवळ आली त्यावेळेला आम्हाला श्रेयाने जे सांगून ठेवलं होतं की लेबर पेन लेबर सपोर्ट म्हणजे काय असतं लेबर सपोर्टमध्ये काय करायचं लेबर सायकल कशी मॉनिटर करायची पेन सायकल काय नो पेन सायकल काय आणि मग अशा दोन्हीचे टाईम आम्ही मॉनिटर करत करत जेव्हा आम्हाला आय थिंक 11:30 वाटलं की आता 40 सेकंदाची पेन सायकल आहे आणि प्रत्येक 5 ते 7 मिनिटांमध्ये रिपीट होते त्यावेळेला आम्हाला आम्ही तर शुअर होतो पण तरी एकदा आम्ही श्रेयाला हे केलं रात्री 11:30 तिने इमिजिएटली फोन केला मला आणि म्हणाले की पहिले तुम्ही आता जायला हवं जवळ असाल तर शॉवर घ्या गरम पाण्याने आणि जा एक त्यावेळेला जे सायंटिफिकली माझ्यासाठी होतं की हां म्हणजे हे असं चाललं आहे आणि आता ही योग्य वेळ आहे आपण कुठेही कन्फ्युजन नव्हतं आम्ही आलो 1:30 आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आई बाबा आणि रसिका आतमध्ये आले मी गाडी पार्क करत होतो म्हणजे नेहमीच आपला अनुभव असतो की आधी गेलं की पेपर भरा हे करा मी गाडी पार्क करून येईपर्यंत रसिका लेबर यामध्ये होती आपलं जे प्रोसिजर रूम आहे तिथे होती आणि मी विचारलं रसिका कुठे ते म्हणाले ऑलरेडी ते डायलेशन चेक करतात एवढी तत्पर सेवा होती आणि इमिजिएटली डॉक्टर संदीप खोत मी त्यांनाही जेव्हापासून मला कळलं की ते 24 आवर ड्युटीवरती असतात मला आणखीन त्यांच्याबद्दल आदर वाढला डिलिव्हरीसाठी त्यांना पटकन ते आले चेक केलं डायलेशन मला म्हणाले काही नाही 1-2 तासामध्ये किंवा पहाटेच्या आधी तुम्ही मोकळे व्हाल आणि रसिकाला थोडं त्यावेळेला जास्त त्रास होत होता तरी म्हणाले आपण पेनलेस इंजेक्शनसाठी सांगूया तर त्यांनी मला सांगितलं की अभिजित पेनलेसची गरजच पडणार नाही आहे तुम्ही ऑलरेडी 50-60% थ्रू झालेला आहात लेबरमधनं फक्त तुम्हाला एक आणखीन 1 तास सहन करायचं आणि तरी तुमचं पेनलेससाठी असेल तर मी अनेस्थेशिया अरेंज करायच्या आधी तुमची डिलिव्हरी होईल याची माझी गॅरंटी आणि अगदी तसंच झालं 3:30-3:40 डिलिव्हरी झाली डॉक्टर आले बाहेर आम्हाला सांगितलं आई आणि मी आम्ही थांबलो होतो खूप छान अनुभव होता त्यावेळेला पहिल्यांदा पॅरेंट होण्याचा त्यानंतर रसिका आली रसिकाला आम्ही पाहिलं आणि अगदी म्हणजे जसं आम्ही रूम घेतलं होतं 4:15 रसिका इकडे बाळ इकडे आणि आम्ही अगदी घरात असल्यासारखे नंतर जसजसे पुढचे 2-3 दिवस होते प्रत्येक दिवशी नवीन एक आदराची गोष्ट वाढत होती जसं जेवण आलं जेवण मला इतकं आवडलं की नंतर आम्हाला कळलं की हे डॉक्टरांची वाईफ आणि मोठ्या डॉक्टरांची वाईफ ते सगळे घरी बनवून मिळून बनवतात ही पण एक खूप चांगली गोष्ट वाटली की म्हणजे असं नाही आहे की बस म्हणजे आपण पॅकेजमध्ये इन्क्लूड केलं तर कुठून तरी जेवण आणलं दिलं हायजीन क्लिनलीनेस टाइमली अवेलेबिलिटी ऑफ एव्हरीथिंग प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉम्प्टनेस होता मावशी तेवढ्याच तत्परतेने आम्ही पहिल्यांदा मला वाटत होतो की सारखं कसं सांगायचं चेंज करायला पण प्रत्येक मावशी नाही थोडंसं हे सांडलं आहे चेंज करा सुसू केले चेंज करा काही वाटलं चेंज करा सैल झालं आहे लगेच बांधून द्यायचं
मावशींनी तेवढीच हेल्प केली. प्रत्येक सिस्टर तशाच हेल्पफुल होत्या, सिनियर स्टाफ तसाच हेल्पफुल होता. डॉक्टर खोतांबद्दल मी म्हटलंच, निवेदिता मॅडम पण, त्यानंतर आनंद सरांचे डॉक्टर्स जेव्हा आले होते, श्रेया डॉक्टर आल्या होत्या, प्रत्येकाने आम्हाला जेवढी माहिती दिली. आणि मी तर आम्ही ते सरप्राईज होतो की 11-11:30 आधी 4-5 डॉक्टरांचे राऊंड होऊन जायचे, पीडियाट्रिशियन यायचे, गायनॅक्स यायचे. सो असं कुठे वाटलंच नाही की आपल्याला कुठे इग्नोर केलं जातं. प्रत्येक 5-10 मिनिटांनी काही ना काहीतरी कोणा ना कोणाशी इंटरॅक्शन होत होतं. आणि एक खरंच सुखद आणि एक चांगला अनुभव होता माझ्यासाठी, एक पूर्ण माझ्यासाठी पेनलेस ही डिलिव्हरी झालेली आहे. रसिकासाठी पेन झालं पण माझ्यासाठी पेनलेस होती. तर थोडे दोन शब्द तू पण बोल. मला वाटतं ह्याने सगळेच पॉईंट कम्प्लिटली कवर केले. मला विशेष काही सांगण्याची गरज नाही, पण खरंच म्हणजे माझं असं झालं होतं की मला आता नाही, स्पेशली डिलिव्हरीच्या वेळी की कसंही करू नये, आता मला तर सी सेक्शन करा, काही करा, पेनलेस करा, पण करा. पण डॉक्टरांनी आणि त्यावेळच्या ज्या नर्स होत्या, मला ॲक्च्युली त्यांचं नाव आठवत नाही आहे, पण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझी फर्स्ट डिलिव्हरी होती, फर्स्ट एक्सपिरियन्स होतं ते, तर त्यावेळी त्यांनी मला इतकी हेल्प केली, इतकं समजून घेतलं. आणि म्हणजे माझ्यासाठी तो एक्सपिरियन्स म्हणजे सगळीजण म्हणतात की आता सी सेक्शनच होतं, तो माझ्यासाठी म्हणजे मला पण असं वाटलं की नाही आता माझं पण सी सेक्शनच करा, पण त्याने तो सपोर्ट करून माझं करून घेतलं. आणि म्हणजे माझ्या फ्युचरसाठी ही गोष्ट खरंच म्हणजे माझ्या आता सी सेक्शन असतं, आता मी मला नाही वाटत मी 3 दिवस अशी उभी राहिली असती, आणखी 2-3 दिवसांनी असता. तर खरंच थँक्स फॉर दॅट की म्हणजे आता प्रॉपर म्हणजे मी आता एक वर्किंग वुमन आहे, तर त्या माझ्यासाठी तर एकदमच बेस्ट आहे की आता मी लवकर रिकवर होऊ शकते, व्यवस्थित जॉब जॉईन करू शकते, आणि म्हणजे प्रॉपर माझं रुटीन एका नॉर्मल पहिल्यासारखंच मी लाईव्ह रुटीन. कॉन्ट्ररी टू द पॉप्युलर ओपिनियन की हल्ली सी सेक्शनवरती जास्त भर असतो, डॉक्टर थांबत नाही, पण आम्हाला हा अनुभव आला की आमच्यापेक्षा डॉक्टर जास्त इगर होते नॅचरल नॉर्मल डिलिव्हरी. सो येस, आणि आय थिंक डेफिनेटली वी विल रेकमेंड दिस टू each and everyone that we know and who will be you know going through labor or going through pregnancy henceforth. But amcha sathi ha khup changla anubhav hota, ani Bedekar Hospital sobat cha association amcha pediatrician cha through chaluch rahil, tyamule amhi kothe jat nahi, amhi punha yeto jaavat. So ata punha Anand doctor kade asu. So amhala evadhe sangayche khup chhan hota. 3 cheers for Mahesh doctor ani 3 cheers for Bedekar Hospital. Thank you.